पक्षी अभयारण्यांत संरक्षित क्षेत्रामध्ये माडव पक्ष्याचा वावर 2 दिवसापासून दिसून येत आहे. तरी माडव पक्षी हा क्रिटिकल एंडेंजर्ड स्पेसीज म्हणून गणला जातो. माडव पक्ष्याचं संरक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी वन्यजीव विभाग पार पाडत आहे. सदर वन्यजीव विभाग जबाबदारी पार पाडताना खालील निर्बंध पर्यटकांसाठी लागू केलेले आहेत. ते निर्बंध आजपासून ते डिसेंबर 2022 पर्यंत लागू राहतील. माडव पक्षी अभयारण्य क्षेत्रात तसेच इकोसेन्सिटिव्ह झोन क्षेत्रात फिरत असताना त्यासोबत वन्यजीव विभागाचा गाईड सोबत असणे अनिवार्य आहे. तसेच विनापरवानगी आपण कॅमेरा यूज करू शकत नाही. माडव पक्षी अभयारण्य क्षेत्रामध्ये आपण कॅमेरा यूज करू शकत नाही. तसेच माडव पक्षीच्या हॅबिटेटला म्हणजे त्याच्या नैसर्गिक अधिवासात डिस्टर्ब होईल असं कोणतंही कार्य आपल्याकडून होणार नाही याची जबाबदारी घेणं गरजेचं आहे. जर असं काही आढळून आल्यास त्यांवर वन्यजीव कायदा 1972 अंतर्गत कारवाई करण्यात येईल.